So good morning all. Rajaram Bapu Institute of Technology, Rajaram Nagar, Islampur. यांच्या वतीनं गेले काही आठवडे चालू असलेला अभियांत्रिकी संधी व प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन या वेबिनार सिरीज मध्ये मी आपण सर्व विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं स्वागत करतो. आज दिनांक 25 जुलै. आज आपण करिअर अपॉर्च्युनिटीज इन ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग मधील करिअरच्या संधी या विषयावर आपणाला मार्गदर्शन करणार आहोत. याच्या अगोदर गेल्या काही 5-6 वेबिनार मध्ये आपण करिअरची निवड कशी करावी, योग्य करिअरच्या संधी कशा शोधाव्यात, इंजिनिअरिंग मध्ये करिअरच्या वेगवेगळ्या संधी कशा आणि कुठे उपलब्ध आहेत, इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर काय करायला पाहिजे आणि काय केल्यानंतर तुम्हाला यश मिळू शकेल, यश म्हणजे काय, अशा अनेक गोष्टींबद्दल आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. याचा पुढचा भाग म्हणून आपण आता इथून पुढचे काही शनिवार अभियांत्रिकी मधील वेगवेगळ्या शाखांमध्ये कोणकोणत्या संधी आहेत त्या संधींचा आढावा घेणार आहोत आणि या आढाव्यामधून आपल्या आवडीचं क्षेत्र आणि त्या क्षेत्रामधल्या असणाऱ्या संधी याचं जर तुम्हाला व्यवस्थितरित्या नियोजन करता आलं तर अभियंत्री मध्ये तुम्हाला यशस्वी होण्यासाठी काही अडचण होणार नाही याची मला खात्री आहे. आवाज येत नाही सर. आवाज येत नाही? हा आता यायला लागला. ओके. या दृष्टीनं इथून पुढचे काही जे वेबिनार सिरीजची जी सत्र आहेत त्या सगळ्याच आपल्याला फायदा होईल असं मला वाटतं. इथून पुढचे 7-8 सेशन आम्ही इंजिनिअरिंग मधली जी काही पॉप्युलर ब्रांचेस आहेत त्या ब्रांचेसमध्ये करिअर करण्यासाठी काय काय संधी उपलब्ध आहेत त्या संधीबद्दलचं मार्गदर्शन तुम्हाला सगळ्यांना करणार आहोत. अशा प्रकारचं मार्गदर्शन तुम्हाला कदाचित बाहेर उपलब्ध होणार नाही. त्याचं कारण या क्षेत्रामध्ये माहीत असणाऱ्या करिअरच्या संधीसाठी या क्षेत्रामध्ये खूप वर्ष काम केलेल्या लोकांना या क्षेत्राबद्दलची माहिती आणि त्याचा अंदाज असतो आणि या क्षेत्रामध्ये भविष्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारच्या संधी उपलब्ध होणार आहेत हे या क्षेत्रातल्या तज्ज्ञ लोकांनाच माहीत असते. या दृष्टीनं आजच्या ऑटोमोबाईल अभियांत्रिकी मधील करिअरच्या संधी या सत्रासाठी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर संजय कुंभार. डॉक्टर संजय कुंभार एमई PhD आहेत. त्यांनी गेली जवळपास 20 वर्ष अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये विशेषतः ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. सध्या राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग विभागाचे विभाग प्रमुख म्हणून ते काम करत आहेत. ते त्यांच्या अनुभवातून या क्षेत्रामध्ये असणाऱ्या संधीबद्दल आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. मी डॉक्टर संजय कुंभार यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सेशन सुरू करावा व आमच्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये काय करिअरच्या संधी उपलब्ध आहेत आणि भविष्यामध्ये हे क्षेत्र कसं विस्तारत जाणार आहे याच्याबद्दलच मार्गदर्शन करावं. ओव्हर टू कुंभार सर. कुंभार सर. एम आय ऑडिबल सर. ओके. धन्यवाद सर. या वेबिनार सिरीज साठी जॉईन झालेले माझे सर्व प्राध्यापक मित्र, सर्व विद्यार्थी व पालकांचे मी पुनश्चा स्वागत करतो. आज आपण इंजिनिअरिंगच्या एका वैशिष्ट्यपूर्ण शाखेची ओळख व त्या शाखेमध्ये उपलब्ध असणाऱ्या संधींचा गोषवारा घेणार आहोत. लहानपणापासूनच आपणाला मोटार गाडींचं आकर्षण असतं. लहानपणीचा आपला काळ प्रत्येकानं आठवला तर सर्वात जास्त आपण खेळण्यामध्ये मोटर गाडींच्या वेगवेगळ्या खेळण्यांचा आस्वाद घेतल्याचं आपणाला जाणवेल. शाळेत जाताना नंतर सायकल जाऊन आता मोटरसायकलचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मोठे झाल्यानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये आपली एक चांगली कार असावी अशी सुप्त इच्छा असते. आज ऑटोमोबाईल हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अपरिहार्य घटक बनला असून आज आपण ह्या इंजिनिअरिंग शाखेची ओळख करून घेणार आहोत. ह्या क्षेत्रात संधी म्हणाल तर स्काय इज द ओनली लिमिट मी असे का म्हणतोय हे वेबिनारच्या अंती तुम्हाला कळून येईल. ऑटोमोबाईलचा जर इतिहास पाहिला तर आपणाला असं लक्षात येईल की कार्ल बेन्झ या शास्त्रज्ञानं 1885 साली फोरस्ट्रोक इंजिन वापरून पहिली गाडी बनवली आणि 29 जानेवारी 1886 रोजी त्यांनी ऑटोमोबाईल व्हेकलचं पहिलं पॅटर्न त्यांना देण्यात आलं. म्हणून ह्या स्मरणार्थ
जगभरात 29 जानेवारी हा वर्ल्ड ऑटोमोबाईल डे म्हणजेच जागतिक स्वयंचलित वाहन दिवस म्हणून साजरा केला जातो. सध्या जगात कारची संख्या 100 दशलक्ष आहे. 2017 जर आपण बघितलं तर 7,20,00,000 नवीन कार बनवण्यात आल्या होत्या, म्हणजे प्रत्येक दिवशी सुमारे 1,70,000 कार बनवल्या गेल्या. आणि ह्या कारमध्ये बुगाटी वेरोन सुपर स्पोर्ट ही जगातली सर्वात जलद गतीनं धावणारी कार, जिचा वेग 443 किलोमीटर प्रतितास असा आहे. तर अशा ह्या एक्साइटिंग अशा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग क्षेत्रासंदर्भात आपण आज जाणून घेणार आहोत. तर ऑटोमोबाईल अभियांत्रिकी जर बघितलं तर ही ऍक्च्युली मेकॅनिकल इंजिनिअरिंगची उपशाखा आहे, परंतु आता अशी अवस्था आहे की ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग ही मुख्य शाखा झाली असून त्याच्या अनेक उपशाखा आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते तुमच्या पुढच्या आपल्या डिस्कशनच्या ह्याच्यामध्ये लक्षात येईल. ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग म्हणजे वाहनाचे मोटारीचे पार्ट डिझाईन करणं, त्याचं उत्पादन करणं, किंवा तयार झालेले जे मोटारीचे पार्ट्स आहेत ते एकत्रित जोडणं आणि हे जोडून मोटारीची निर्मिती करणं, सुरक्षित वाहन चालावे म्हणून त्याची चाचणी घेणे, मोटारीची देखभाल दुरुस्ती करणे व कायम चांगल्या स्थितीमध्ये ठेवणे, ह्या सगळ्याचा अंतर्भूत ह्या ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग मध्ये होतो. ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग याचा जर वेगवेगळे पैलू जर बघितले तर याच्यामध्ये ऑटोमोबाईल प्रोडक्शन मॅन्युफॅक्चरिंग येतं, रिपेअरिंग सर्व्हिसिंग रिकंडिशनिंग येतं, त्याच्याबरोबर मिलिटरी ट्रान्सपोर्टर्स बिग युजर्स आहेत, शोरूम आणि वर्कशॉप मॅनेजर सारखा एक नवीन फील्ड या ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचा एक भाग होतो. आयटी सॉफ्टवेअर्स, कारण आता ऑटोमोबाईल मध्ये प्रत्येक गाडीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट्स उपलब्ध आहेत. एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगचा भाग येतो, कारण या ऑटोमोबाईलच्या वाहनामुळं प्रदूषण हे एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन याच्या संदर्भात एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगचा भाग येतो. इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंगचा भाग येतो. ऑटोमोबाईल डिझाईन डेव्हलपमेंट अँड प्रोटोटाईप इव्हॅल्युएशन. तर ऑटोमोबाईल ही एक मल्टी डिसिप्लिनरी असणार, जिथं मेकॅनिकल आहे, ऑटोमोबाईल आहे, इलेक्ट्रिकल आहे, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन, या सर्व इंजिनिअरिंगचे शाखांचा सगळ्या शाखांचा एकत्रित अभ्यास म्हणजे ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग. आता ह्यामध्ये आपण जर बघितलं तर ह्यामध्ये डिझाईन करणं, त्याचं डेव्हलपमेंट करणं, उत्पादन केलेली किंवा जी तयार केलेली गाडी आहे त्याची चाचणी करणं, त्याचे दुरुस्ती देखभाल करणं, अशा पद्धतीने वेगवेगळे जॉब्स आता अवेलेबल आहेत. आणि त्यामुळं ऑटोमोबाईल आणि ऑटो कंपोनंट निर्माता म्हणून भारत हे जागतिक केंद्र म्हणून उदयास येत आहे. आपण पाहणार आहोत जागतिक स्तरावर आपला भारत हा कुठल्या क्रमांकावर आहे, आणि यामुळं दिवसेदिवस ऑटोमोबाईल अभियंत्याची मागणी वाढत आहे. आता हे बघितलं तर हे सगळ्यांना माहीत असलेली टाटा नॅनो, आणि टाटा नॅनोचे प्रोडक्शन जर बघितले तर 1,00,000 कार करण्यासाठी कुठल्या कुठल्या पद्धतीचे मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस करावे लागतात, तर ह्या वेगवेगळ्या चित्रातून तुम्हाला समजेल. ही सर्व चित्र आहेत ती टाटा नॅनोची मॅन्युफॅक्चरिंग असेंब्ली लाईन्स आहेत. त्याचबरोबर ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग हे फक्त आपण रेग्युलर वाहनं वापरतो ते नसून अर्थमूविंग मशीनरीज जे आपले बुलडोजर्स वगैरे आहेत ते सुद्धा ह्यामध्ये अंतर्भूत होतात. ऑटोमोबाईल हे प्रामुख्याने 4 एजामध्ये विभागलं जातं, 2-व्हीलर, पॅसेंजर व्हेकल्स, कमर्शियल व्हेकल्स, 3-व्हीलर्स. 2-व्हीलर्स मध्ये मोपेड, स्कूटर्स, मोटरसायकल्स, इलेक्ट्रिक 2-व्हीलर्स आहेत. आता बऱ्याच इलेक्ट्रिक 2-व्हीलर्स आपण रस्त्यावरून धावताना पाहतो. पॅसेंजर व्हेकल्स मध्ये पॅसेंजर कार्स आहेत, युटिलिटी व्हेकल्स आहेत, मल्टीपर्पज व्हेकल्स आहेत, वेगवेगळ्या पद्धतीच्या कार्स आपण बघतो. कमर्शियल व्हेकल मध्ये लाईट कमर्शियल व्हेकल्स, टेम्पो, ट्रक्स वगैरे. मीडियम अँड हेवी कमर्शियल व्हेकल्स मध्ये ट्रक सारख्या हेवी ड्युटी व्हेकल्स सुद्धा आपण पाहतो. आणि 3-व्हीलर्स मध्ये पॅसेंजर कॅरियर्स म्हणजे ऑटो रिक्षा आणि गुड्स कॅरियर. तर अशा पद्धतीने प्रामुख्याने ऑटोमोबाईल मध्ये जे आपण बघणार आहोत ते 4 अशा वेगवेगळ्या पद्धतीचे विभागलेले आहेत. आता ही जर साधी कार आपण बघितली, साधी मारुती 800, तर ह्या मारुती 800 मध्ये जर आपण काउंट केलं प्रत्येक कंपोनंट तर ह्या कारमध्ये जवळपास मोर दॅन 7,000 कंपोनंट्स आर देअर. आणि तुमच्या लक्षात येईल की ह्या प्रत्येक कंपोनंट निर्मिती करण्यासाठी वेगवेगळे ऑटो कंपोनंट मॅन्युफॅक्चरर्स या भारत देशामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत. तर त्या वेगवेगळ्या ऑटो कंपोनंट मॅन्युफॅक्चरिंग मध्ये सुद्धा आपल्याला संधी मिळते. हा ऑटो कंपोनंट जर बघितलं तर ऑटोमोबाईल मध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे आपण कंपोनंट्स वापरतो. तर इंजिन आहे, ड्राईव्ह ट्रान्समिशन, स्टिअरिंग पार्ट्स आहेत, बॉडी अँड चॅसिस आहे, सस्पेन्शन, ब्रेकिंग पार्ट्स आहेत, वेगवेगळ्या इक्विपमेंट्स आहेत,
इलेक्ट्रिकल पार्ट्स आहेत, तर ह्या सगळ्यांचे जर आपण बघितलं तर प्रत्येक ठिकाणी इंजिन पार्ट जर बघितलं तर त्याच्यामध्ये बरेच तुम्हाला पार्ट मिळतील. पिस्टन आहे, वॉल्स आहे, फ्युएल इंजेक्शन सिस्टीम्स आहेत, ट्रान्समिशन मध्ये गिअर्स आहेत, व्हील्स आहे, स्टेअरिंग सिस्टीम आहे, सस्पेन्शन मध्ये ब्रेक्स, शॉक अब्सॉर्बर, स्प्रिंग, अदर इक्विपमेंट्स, इलेक्ट्रिकल याच्यामध्ये तुम्हाला हेडलाईट, टेल लाईट, स्टार्टर मोटर, स्पार्क प्लग, हे असे वेगवेगळे आपण आपल्या कानावरून गेलेले असे वेगवेगळे शब्द आपण ऐकतो. तर प्रत्येक गाडी तयार करण्यासाठी अशा वेगवेगळ्या कंपोनंटची आणि असेंब्लीची गरज असते. तर हे कंपोनंट मॅन्युफॅक्चरर मध्ये सुद्धा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगला भरपूर वाव आहे. आता ऑटोमोबाईल इंडस्ट्री ग्लोबल स्टँडमध्ये जागतिक स्तरावर आपण कुठं आहे तर इंडियाची ऑटोमोबाईल इंडस्ट्री ही लार्जेस्ट ट्रॅक्टर मॅन्युफॅक्चरर इन द वर्ल्ड आहे. आपण जगामध्ये लार्जेस्ट ट्रॅक्टर मॅन्युफॅक्चरर इंडिया आहे. सेकंड लार्जेस्ट टू व्हीलर मॅन्युफॅक्चरर म्हणून इंडियाची ओळख आहे. त्याचबरोबर फिफ्थ लार्जेस्ट हेवी ट्रक मॅन्युफॅक्चरर म्हणून इंडियाची ओळख आहे. नंतर मग सिक्स्थ लार्जेस्ट कार मॅन्युफॅक्चरर आणि एट्थ लार्जेस्ट कमर्शियल व्हेकल मॅन्युफॅक्चरर. म्हणजे जागतिक स्तरावर आपलं इंडियन ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री हे प्रत्येक ठिकाणी अव्वल स्थानावर आहे. आणि आता ऑटोमोबाईलचे क्लस्टर्स कुठल्या भागामध्ये इंडियाच्या आपल्या भारत देशामध्ये कोणत्या भागामध्ये ऑटोमोबाईलचे मॅन्युफॅक्चरिंग हब्स आहेत तर हे हब जर बघितले तर नॉर्थ रिजन मध्ये म्हणजे दिल्ली साईडला एनसीआर नॅशनल कॅपिटल रिजन जे आहे दिल्ली, गुरगाव, फरीदाबाद, नोएडा, तर याच्यामध्ये मारुती सुजुकी, हिरो होंडा, यामा यासारख्या कंपनी तिथं उत्पादन करतायत. ईस्ट मध्ये जर बघितलं तर वेस्ट बेंगालमध्ये तुम्हाला हिंदुस्तान मोटर्स, टाटा मोटर्स यांची उत्पादन आहेत, उत्पादन केंद्र आहेत. आणि साऊथ मध्ये जर बघितलं तर चेन्नईला आपण इंडियाचं डेट्रॉइट म्हणतो. तर ह्या डेट्रॉइट समजल्या जाणाऱ्या चेन्नईच्या हब मध्ये हुंडाई आहे, फोर्ड आहे, टोयोटो आहे, अशा वेगवेगळ्या कंपन्यांचे तिथे उत्पादन होतात, बीएमडब्ल्यू सारख्या. आणि स्पेशली वेस्ट मध्ये जर बघितलं जिथं आपण महाराष्ट्रामध्ये पुणे आणि बाकीच्या ठिकाणी औरंगाबाद सारख्या ठिकाणी वेगवेगळ्या व्हेकल्स मॅन्युफॅक्चर केल्या जातात, त्यामध्ये प्रामुख्याने टाटा मोटर्स, महिंद्रा, स्वराज माजदा अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या कंपनीज अशा संपूर्ण भारत देशामध्ये ह्या चार क्लस्टरमध्ये आपल्या ऑटोमोटिव्ह इंडियन इंडस्ट्रीज तुम्हाला सापडतील. त्याचबरोबर जर कंपोनंट वाईज जर बघितला ऑटोमोटिव्ह कंपनीज जर बघितल्या तर मेजर इंडियन कंपनीज अशोक लेलंड आहे, टाटा आहे, टीव्हीएस आहे, फोर्स आहे, बजाज आहे. आणि मल्टीनॅशनल जर कंपनीज बघितल्या तर त्या मल्टीनॅशनल कंपनी सुद्धा आज आपण भारत देशामध्ये पाहतो. त्याच्यामध्ये टोयोटा आहे, फोर्ड आहे, ऑडी आहे, हुंडाई, वॉक्स वॅगन, निसान, बीएमडब्ल्यू, स्कोडा या अशा वेगळ्या मल्टीनॅशनल कंपनीचे उत्पादन केंद्र आपल्या भारत देशामध्ये आहेत. आता सेगमेंट वाईज जर बघितलं इंजिन कंपोनंट वाईज म्हणजे आपण बघितलं की 7,000 पेक्षा जास्त कंपोनंट्स एखाद्या व्हेकलला लागतात तर इंजिन आणि इंजिन पार्ट्स तयार करणाऱ्या कुठल्या कुठल्या हे आहेत इंडस्ट्रीज आहेत तर त्याच्यामध्ये श्रीराम पिस्टन आहे, राणे इंजिन वॉल्स आहेत, त्याचबरोबर ट्रान्समिशन अँड स्टेअरिंग पार्ट साठी सोना कोयर स्टेअरिंग सिस्टीम आहे, भारत गिअर्स आहे, नंतर मग झेडएफ स्टेअरिंग गिअर आहे. तर अशा पद्धतीच्या नावाजलेल्या कंपनीज या कंपन्यांमध्ये सुद्धा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग झाल्यानंतर आपणाला नोकरीची संधी उपलब्ध आहे. इलेक्ट्रिकलचं जर बघितलं तर इलेक्ट्रिकल कंपोनंट मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी लुकास टीव्हीएस आहे, डेल्को रेमी आहे, ब्रेक सिस्टीमसाठी ब्रेक इंडिया, कल्याणी ब्रेक्स, राणे ब्रेक लाइनिंग, हे वेगवेगळी नावं आपण ऐकली असाल. पुण्यामध्ये जर गेला तर पुण्यामध्ये आपण फेरफटका मारताना या अशा वेगवेगळ्या कंपनीचे मॅन्युफॅक्चरिंग हब सुद्धा आपण बऱ्याच जणांनी पाहिले असते. त्याचबरोबर आता गव्हर्नमेंट शासन स्तरावर आता असं चाललंय की वी आर नाउ चेंजिंग फ्रॉम कन्व्हेन्शनल मोबिलिटी टू इलेक्ट्रिकल मोबिलिटी. म्हणजे आता इथून पुढच्या कालावधीमध्ये रस्त्यावर आपले कन्व्हेन्शनल व्हेकल पेक्षा इलेक्ट्रिक व्हेकल्स आपणाला जास्त दिसणार आहेत. तर इंडियामध्ये इलेक्ट्रिक व्हेकल मॅन्युफॅक्चरिंग कुठं कुठं होत आहे तर याचं दाखवण्यासाठी हा चार्ट दिलेला आहे. तर आपणाला दिसेल की महाराष्ट्रामध्ये आपणाला पुण्यामध्ये महिंद्राचं इलेक्ट्रिकल मॅन्युफॅक्चरिंग हब चालू होतोय, इकडे नॉर्थमध्ये गुरगाव सुजुकीचा प्लांट चालू होतोय, जेबीएमचा प्लांट चालू होतोय. अशा पद्धतीनं सगळे जे ओईएम्स आहेत ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्स ऑटोमोटिव्ह सेक्टरमधले ते आता आपल्या कन्व्हेन्शनल मोबिलिटी पासून इलेक्ट्रिक मोबिलिटीमध्ये आपणाला ट्रान्सफर होण्याचा प्रयत्न करतायत. तर हे झाल्यानंतर आता जर आपण एखादी व्हेकल तयार केल्यानंतर ती टेस्ट करणं रोडवर येण्याच्या अगोदर
कुठली व्हेकल अगोदर टेस्ट करावी लागते आणि ती टेस्ट केलेलं आपलं सर्टिफिकेट असावं लागतं. त्याशिवाय कुठलीही कंपनी व्हेकल विकू शकत नाही. तर अशा भारत देशामध्ये वेगवेगळे जे टेस्ट इक्विपमेंट्स आहेत, तर मानेसर मध्ये न्यू टेस्टिंग होमोलिगेशन सेंटर आहे, राय बलेरी उत्तर प्रदेश मध्ये हे न्यू टेस्टिंग सेंटर फॉर ट्रॅक्टर्स आहे, नंतर मग आपल्या महाराष्ट्रामध्ये अहमदनगरमध्ये VRDE व्हेकल रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट, त्याचबरोबर पुण्यामध्ये ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया जिथं सगळ्या ऑटोमोटिव्ह कंपोनंटचं टेस्टिंग होतं. तर असे टेस्ट सेंटर्स आहेत, गव्हर्नमेंट सेटअप आहेत. सिल्चरमध्ये आसाममध्ये आपण जर बघितलं तर तिथं हिल एरिया ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर आहे. त्याचबरोबर इंदोरमध्ये व्हेकलचं रोड टेस्टिंग ट्रॅक्स आहेत, प्रोविंग ग्राउंड टेस्ट. तर इथं वेगवेगळे टेस्ट ट्रॅक्स आहेत जिथं व्हेकलचं ऍक्च्युअल रोड टेस्ट केलं जातं. आणि आता चेन्नईमध्ये नवीन एक टेस्ट अँड होमोलिगेशन सेंटर GARC ग्लोबल ऑटोमोटिव्ह रिसर्च सेंटर हे चालू केलेलं आहे. तर अशा पद्धतीने ह्या रिसर्च ऑर्गनायझेशन मध्ये सुद्धा आपले ऑटोमोटिव्ह इंजिनियर्सना वेगवेगळ्या पद्धतीच्या संधी आहेत. आता रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेक्टरमध्ये जर बघितलं तर आता आपण जे बघितलं VRDE आहे, इंदोरचं नॅशनल ऑटोमोटिव्ह टेस्टॅक आहे नॅट्रॅक्स, नंतर मग ARAI आहे, चेन्नईचं GARC आहे, राय बलेरीचे एक सेंटर आहे, ICAT आहे इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी. तर याच्यामध्ये सर्वसाधारण रिसर्च डिझाईन डेव्हलपमेंट अशा पद्धतीने वेगवेगळ्या ज्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीज आहेत, तर त्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीवर ह्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट एजन्सीमध्ये किंवा ऑर्गनायझेशन मध्ये काम केलं जातं. आणि ह्या R&D सेक्टरमध्ये सुद्धा ऑटोमोबाईल इंजिनिअरची फार गरज लागते. आता महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये पुणे, नाशिक, मुंबई, औरंगाबाद आणि नागपूर असे हे मेजर 5 ऑटोमोटिव्ह हब्स आहेत जिथे जास्तीत जास्त आपल्याला ऑटोमोटिव्ह मॅन्युफॅक्चरर्स तुम्हाला पाहायला मिळतील. की प्लेयर्स इन महाराष्ट्र ऍज फार ऍज ऑटोमोटिव्ह अँड ऑटो कंपोनंट सेक्टर इज कन्सिडर्ड, मग त्याच्यामध्ये सियाट सारख्या टायरचे आहेत, गुडियर टायर्स आहेत, कावासाकी आहे, मर्सिडीज बेंझ आहे. तर हे सर्व बघत असताना आता ह्या सर्व आपण आढावा घेतल्यानंतर ऑटोमोबाईल मध्ये कुठल्या नोकरीच्या संधी आहेत, तर सरकारी संस्थांमध्ये सर्वसाधारण महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ म्हणजे ST महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग जे आहे, तर त्या ST मध्ये सुद्धा आपणाला नोकरीची संधी आहे. वेगवेगळ्या अभियांत्रिकेच्या कंपन्या ज्या सपोर्टिव्ह आहेत, तर त्या सपोर्टिव्ह कंपन्यामध्ये L&D असेल, मग OEM सारख्या बजाज TVS असेल, किंवा सपोर्टिव्ह कंपोनंट मॅन्युफॅक्चरिंग कल्याणी असेल, भारत फोर्ज असेल, अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नोकरीची प्रचंड प्रमाणात ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगला संधी आहे. तर नोकरी फील्ड जॉब करायचा असेल तर त्याच्यामध्ये प्रायव्हेट, हॅलो, एम आय ऑडिबल, यू आर ऑडिबल सर, प्लीज कंटिन्यू. यस, ओके, थँक्यू सर. आय एम वेदर स्क्रीन इज विजिबल? स्क्रीन हॅज गॉन ऑफ, नाव इट इज विजिबल. ओके, थँक्यू सर. तर फील्ड वर्क नोकरी करत असताना आपल्याला प्रायव्हेट सेक्टर मध्ये सुद्धा नोकरीची संधी आहे, पब्लिक सेक्टर मध्ये नोकरीची संधी आहे आणि गव्हर्नमेंट सेक्टर मध्ये आहे. जर एखाद्याला संशोधन करायचं असेल पुढे तर तो PhD किंवा MTech किंवा PhD ला ऍडमिशन घेऊ शकतो, किंवा आपण मगाशी ज्या R&D जे ऑर्गनायझेशन बघितल्या त्यामध्ये सायंटिस्ट म्हणून सुद्धा काम करू शकतो. आणि जर ऑपरेशन्स व्यवस्थापन मॅनेजमेंटच्या संदर्भात जर बघितलं तर BTech झाल्यानंतर MBA करून किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट करून या मॅनेजमेंटच्या क्षेत्रामध्ये सुद्धा निकमार जी इन्स्टिट्यूट आहे, ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, त्या अशा संस्थाद्वारे ट्रेनिंग घेऊन नंतर ऑपरेशन किंवा मॅनेजमेंट मध्ये सुद्धा नोकरीला भरपूर वाव आहे. तर अशा पद्धतीनं आफ्टर BTech ऑटोमोबाईल झाल्यानंतर जर करिअरच्या संधी बघितल्या तर आपणाला पुढे फर्दर स्टडीसाठी यू कॅन गो फॉर गेट एक्झामिनेशन किंवा इतर कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन तुम्ही देऊ शकता, किंवा बाहेर देशामध्ये जर शिक्षण घ्यायचं असेल MS ला वगैरे जायचं असेल मास्टर ऑफ सायन्स, तर GRE TOEFL वगैरे देऊन किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा अब्रोड ला जाऊन तुम्ही घेऊ शकता, जॉब करू शकता ऑन कॅम्पस, ऑफ कॅम्पस, त्याच्यामध्ये प्रायव्हेट कंपनीज मध्ये, मग ते डीलरशिप असेल, OEMs असेल, Tier 1 Tier 2 इंडस्ट्रीज असतील, गव्हर्नमेंट मध्ये जॉब, जसं आपण बघितलं की आता ST डेपो मध्ये किंवा RTO रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसर मध्ये सुद्धा आपणाला नोकरीची संधी आहे. आमचे बरेचसे विद्यार्थी RTO म्हणून आज कार्यरत आहेत.
त्याचबरोबर सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये यूपीएससी आणि एमपीएससी सारख्या परीक्षा देऊन सुद्धा आपल्याला संधी मिळते काम करायची. आणि स्वतःचा जर व्यवसाय करायचा असेल तर बीटेक झाल्यानंतर स्मॉल स्केल इंडस्ट्री फॉर्म करू शकता. एखाद्याचा जर स्वतःचा फॅमिली बिझनेस असेल तर तो फॅमिली बिझनेस वाढवण्याचं काम सुद्धा आपण करू शकता. किंवा सोशल सर्व्हिस, मग एनजीओ किंवा युनिसेफ सारख्या ज्या सोशल सर्व्हिसेस ऑर्गनायझेशन आहेत तर त्यामध्ये सुद्धा आपणाला एंटरप्रेनर म्हणून काम करू शकता. आता हे संधी वेगवेगळ्या झाल्या, तर ह्या संधी झाल्यानंतर आपण जर बघितलं तर जॉब प्रोफाईल बीटेक ऑटोमोबाईल नंतर कुठं असेल तर आपण व्हेइकल सर्वेअर म्हणून काम करू शकता. आता बरेचसे विद्यार्थी बीटेक झाल्यानंतर इन्शुरन्स सेक्टरमध्ये काम करतायत, मग ते बजाज असेल, न्यू इंडिया इन्शुरन्स असेल, HDFC, तर अशा वेगवेगळ्या इन्शुरन्स सेक्टरमध्ये ऍक्सिडेंट क्लेम करण्यासाठी सर्वेअरची आणि लॉस असेसरची गरज असते. तर अशा पद्धतीनं आता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा ओढा हा इन्शुरन्स सेक्टरमध्ये झालेला आहे. त्याचबरोबर प्रोडक्शन इंजिनियर म्हणून OEMs किंवा मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये प्रोडक्शन इंजिनियर, क्वालिटी कंट्रोल किंवा मॅनेजमेंट ट्रेनिंग, किंवा वेगवेगळ्या डीलरशिप मध्ये तुम्ही सर्व्हिस ऍडवायझर किंवा डिझाईन इंजिनियर म्हणून सुद्धा आपण काम करू शकता. तर याच्यासाठी स्किलसेट कुठली लागतात, हे सगळं झालं आपल्याला संधी. तर ह्या संधी आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी, ह्या संधीचं सोनं करण्यासाठी बीटेक नुसती डिग्री होऊन जमणार नाही, तर आपल्याला काही स्किलसेट महत्वाचे अवगत असणं गरजेचं आहे. तर त्यात सगळ्यात महत्वाचं स्किलसेट आहे ते अप्टिट्यूड अँड लॉजिकल रिझनिंग. विद्यार्थ्यांचा अप्टिट्यूड कुठल्याही कामाच्या बाबतीत पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्ही कसं कम्युनिकेट करता ग्राहकाशी किंवा आपल्या सहकार्याशी, कशा पद्धतीचे तुमचं कम्युनिकेशन स्किल आहे, तुम्हाला ऑटोबाईलच्या बद्दल गाड्यांच्या बद्दल बेसिक नॉलेज आहे का नाही, टेक्निकल नॉलेज इन डिटेल आहे का नाही, तुम्ही एखादा कॉम्पोनंट डिझाईन करू शकता का नाही, म्हणजे डिझायनिंग स्किल, टेक्निकल स्किल, बेसिक ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, किंवा तुमचं प्रॅक्टिकल नॉलेज त्याच्या संदर्भात आहे का, आणि सगळ्यात महत्वाचं क्रिएटिव्ह प्रॉब्लेम सॉल्विंग. एखादा जर प्रॉब्लेम तुमच्या समोर काम करत असताना आला तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तुमची क्रिएटिव्हिटी आहे का. तर अप्टिट्यूड लॉजिकल आणि क्रिएटिव्ह ह्या दोन सर्वसाधारण अशा स्किलसेट जिथं विद्यार्थी सर्वसाधारण जास्त करून लक्ष देत नाही, तर अशा पद्धतीने हे स्किलसेट आपल्या महत्वाचे आहेत. आजचा जर आपण लेटेस्ट टेक्नॉलॉजी जर बघितली तर ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये वेगवेगळ्या ट्रेडिंग टेक्नॉलॉजीज आहेत, तर त्यामध्ये मेंटेनन्स आहे, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेसमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज या लागलेले आहेत, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग अँड ऑपरेशन मॅनेजमेंटमध्ये आता वेगवेगळे नवीन डिझाईन इंजिनिअरिंगच्या कन्सेप्ट या लागले आहेत, IT आणि इंटरनेट ऑफ थिंग्स, इंटरनेट टेक्नॉलॉजी इन मॅन्युफॅक्चरिंग, IoT, कारण इंडस्ट्री रिव्होल्युशन 4 औद्योगिक क्रांतीच्या याच्या संदर्भात आता उत्क्रांती होत आहे आणि त्याची गरज आता ह्या ट्रेडिंग टेक्नॉलॉजीमध्ये आहे. आणि मगाशी म्हणल्या पद्धतीने आपण व्हेइकल सर्वेइंग अँड लॉस असेसमेंट मध्ये सुद्धा एक नवीन ट्रेडिंग टेक्नॉलॉजी आता आपल्याला येते, आणि सॉफ्टवेअरसाठी आपल्याला मॉडेलिंग अँड सिम्युलेशन सुद्धा शिकणं गरजेचं आहे. आता इंडस्ट्री कुठल्या कुठल्या इम्पॅक्ट झालेल्या आहेत, कोर ऑटोमोटिव्ह सेक्टर जर बघितलं तर मायनिंग, स्टील, जिथून आपणाला ऑटोमोबाईल तयार करण्यासाठी जे काही मटेरियल वगैरे लागतं तर ते मिळवण्यासाठी ह्या वेगवेगळ्या ज्या कॉम्पोनंट असतील, सॉफ्टवेअर असतील, कोर ऑटोमोटिव्ह मध्ये मग OEMs असतील, कॉम्पोनंट मॅन्युफॅक्चर असतील, आणि त्याला सहाय्य करणारे फायनान्स आणि इन्शुरन्स मध्ये असतील, आफ्टर सेल सर्व्हिस असेल, आफ्टर मार्केट असेल, यूज कार मार्केट असेल, कार हायर्स अँड रेंटल असेल. आता आपण पुढे बघणार आहे की शेअर्ड मोबिलिटी हा एक नवीन कन्सेप्ट ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग मध्ये येतोय, त्यामध्ये ऍडव्हर्टाइजमेंट सुद्धा आहे, ट्रान्सपोर्टेशन आहे, वेअर हाऊसिंग आहे, तर अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या कोर सेक्टरमध्ये आता इम्प्रूव्हमेंट होत चालली आहे. आता 2018 जर आपण जॉब जर बघितले तर ग्लोबलायझेशन, डेमोग्राफिक चेंजेस आणि IR4, इंडस्ट्री रिव्होल्युशन 4 याच्यामुळं या पुढच्या 5 सर्वसाधारण 2022 पर्यंत ह्या सर्वसाधारण IT आणि बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिस सेक्टर जे आहेत तो फार मोठ्या प्रमाणात प्रभावित होणार आहे, आणि ऑटोमोबाईल अँड रिटेल बिझनेस जो आहे तो मीडियम प्रमाणात प्रभावित होणार आहे, आणि सगळ्यात कमी प्रभावित हे अप्रायल अँड लीदर कॉम्पोनंट जे आहे. तर अशा पद्धतीने हा इम्पॅक्ट
2020 च्या फोरकास्टिंग नुसार केलेला आहे. आता इमर्जिंग न्यू इकॉनॉमिक सेक्टर मध्ये इंजिनियरचा जॉब्स काय आहे, तर आता याच्यामध्ये आपणाला आपण पाहतोय की ओला उबेर सारखे आता आपणाला टॅक्सी सर्व्हिसेस ऑनलाइन देणार आहेत, तर अशा कॅब ऍग्रिगेट्स राईड्स ह्या सर्वसाधारण 130 मिलियन रायडर्स 2015 होते आणि आता त्याच्यामध्ये जवळपास दुपटीनं वाढ होऊन आता प्रत्येक मेगा सिटीमध्ये तुम्हाला ओला उबेर वेगवेगळ्या पद्धतीच्या अशा टॅक्सी रेंटल जे आहेत, इझी कॅब आहे, मेरू कॅब आहे, तर अशा पद्धतीनं पर्सन टू पर्सन राईड सोर्सिंग प्लॅटफॉर्म तुम्हाला मिळत आहेत. त्याचबरोबर बिझनेस टू कंझ्युमर, मग ते कारच्या संदर्भात असतील, ऑटो रिक्षाच्या संदर्भात असतील, किंवा वेगवेगळ्या मेट्रो सिटीमध्ये बस सुद्धा आता आपल्याला ऑनलाईन आपण त्याचं बुकिंग करू शकतो. तर अशा पद्धतीचे वेगवेगळ्या पद्धतीचे नवीन जॉब्स या न्यू इकॉनॉमिक सेक्टरमध्ये उदयास येत आहेत. जर 2013-17 जर ऑटोमोटिव्ह सेक्टर एम्प्लॉयमेंट जर बघितलं तर ओईएम ओव्हरऑल सेक्टर 2013 10.98 मिलियन एम्प्लॉयमेंट होतं, तर त्याचा वाढ होऊन 2017 12.18 मिलियन. त्याचबरोबर ओईएम मध्ये 1.872 to 2.404 अशा पद्धतीने प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वाढीव अशा पद्धतीने एम्प्लॉयमेंट डिटेल्स मिळत आहेत. तर हे जर आपण बघितलं तर सगळ्यात जास्त ऑटोमोटिव्ह कंपोनेंट मॅन्युफॅक्चर मध्ये 24% इन्क्रीज झालेला आहे. ओव्हरऑल ऑटोमोटिव्ह सेक्टर मध्ये जर बघितलं तर 16% एम्प्लॉयमेंट वाढ झालेली आहे. त्यामध्ये सगळ्यात जास्त ऑटोमोटिव्ह कंपोनंट आणि डीलरशिप मॅनेजमेंट मध्ये जास्तीत जास्त एम्प्लॉयमेंट वाढलेली आहे. आता हे वाढत असताना 2022 जर फोरकास्टिंग केलं तर जॉब कुठल्या कुठल्या पद्धतीचे बदलत चाललेले आहेत ते आपल्याला इथं दिसेल. तर आपल्याला इथं दिसेल की ऑटोमोटिव्ह ओईएम मध्ये 8-8.5% ग्रोथ झालेली आहे. ऑटोमोटिव्ह कंपोनंट मध्ये 9.5-10% ग्रोथ झालेली आहे. आणि इथं जर बघितलं तर इन्क्रीमेंट जॉब क्रिएटेड लास्ट 5 तर 0.17 मिलियन, 0.98 मिलियन आणि टोटल जर बघितलं तर 1.54 मिलियन मागच्या 5 जॉब्स वाढलेले आहेत. आणि जर 2022 जर आपण फोरकास्टिंग केलं तर 1.54 2022 14.13 मिलियन जॉब्स हे ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये अवेलेबल असणार आहेत. तर ह्या प्रचंड अशा आपणाला संधी आपणाला इथं उपलब्ध आहेत. आता ह्या संधी ग्रॅप करण्यासाठी आपणाला रेग्युलर स्किलसेट पेक्षा वेगळ्या पद्धतीचे स्किलसेट इथं आपणाला असणं अपेक्षित आहे. तर न्यू जॉब आपणाला ऑटोमोबाईल अनालिटिक्स इंजिनियर म्हणून आपणाला काम करण्यासाठी मग कॉग्निटिव्ह ॲबिलिटी पाहिजे, प्रोसेस स्किल्स पाहिजे, कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल पाहिजे, सिस्टमॅटिक थिंकिंग प्रोसिजर पाहिजे. जर 3D प्रिंटिंग टेक्नॉलॉजी जर म्हणून काम करायचं असेल ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग झाल्यानंतर तर कुठल्या कुठल्या पद्धतीचे स्किलसेट पाहिजेत, तर ते इथं दाखवण्यात आलेलं आहे. आणि प्रत्येक ठिकाणी कॉग्निटिव्ह जी ॲबिलिटी आहे ती असणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर प्रोसेस स्किल्स असणं गरजेचं आहे, थिंकिंग प्रॉपर करणं गरजेचं आहे, कॉम्प्लेक्स सॉल्विंग स्किल्स असणं गरजेचं आहे. मग ते मशीन लर्निंग बेस्ड व्हेकल सायबर सिक्युरिटी असेल किंवा सस्टेनेबिलिटी इंटिग्रेशन एक्सपर्ट्स असेल, अशा पद्धतीच्या वेगवेगळे नवीन नवीन जॉब प्रत्येक वर्षी आपणाला उदयास आलेले दिसत आहेत. आणि हे नवीन जॉब कशा पद्धतीने येत आहेत, तर प्रत्येक 6-3 टेक्नॉलॉजी बदलत चालली आहे. अगोदरची गाडी आणि आत्ताची गाडी जर आपण कम्पेअर केली तर ह्या नवीन ह्या आता आपण जो गाड्या पाहतोय रस्त्यावर धावत आहेत त्याच्यामध्ये बराचसा फरक जाणवतोय. तर ह्या नवीन टेक्नॉलॉजीनुसार आपणाला स्किलसेट सुद्धा नवीन असावे लागणार आहेत. आता ह्या ऑटोमेशनमुळे, कारण आता बरीचशे प्रोसेस इंडस्ट्रीमध्ये ऑटोमेशन आहे, कारण इंडस्ट्री IR4 हे जास्तीत जास्त आपण ऑटोमेशन मध्ये जातोय, तर त्यामुळं जे प्रॉपर आपले अगोदर कन्व्हेन्शनल वेल्डिंग होतं, पेंटिंग होतं, प्रेस शॉप होतं, इन्स्पेक्शन होतं किंवा मटेरियल हँडलिंग होतं, हे जरा जॉब जे माणसं करायची म्हणजे मजूर करायचे, तर त्या पद्धतीचे पेंटिंग टेक्निशियन किंवा वेल्डिंग टेक्निशियन ह्या जॉब्स मात्र आता थोड्याफार धोकादायक जमलेले आहेत. कारण पेंटिंग आणि वेल्डिंग हे आता ऑटोमॅटिक पद्धतीनं प्रत्येक मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये यायला लागलेलं आहे. आता न्यू जॉब रोल्स ऑटोमोटिव्ह अनालिटिक, 3D प्रिंटिंग मगाशी जी आपण लिस्ट केली, तर त्याच्यामध्ये कुठल्या पद्धतीची ॲबिलिटी असणं गरजेचं आहे, तर आर्टिफिशियल इंटेलिजंट हे जे नवीन जो IT सेक्टरमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक सेक्टरमध्ये जो आलेला आहे, IR4 एक हा खांब आहे म्हटलं तरी हरकत नाही, आर्टिफिशियल इंटेलिजंट इंटरनेट ऑफ थिंग IoT, तर अशा पद्धतीच्या नवीन कन्सेप्ट, नवीन सॉफ्टवेअर्स,
नवीन इलेक्ट्रॉनिक सिस्टीम्स आपणाला ऑटोमोबाईल इंजिनियर म्हणून शिकणं गरजेचं आहे, जेणेकरून आपणाला ऑटोमोबाईल अनालिटिक इंजिनियर म्हणून काम करता येईल. बिग डाटा फोरकास्टिंग, सेल कसा वाढवण्यासाठी डाटा फोरकास्टिंग कसं पाहिजे, किंवा मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी वेगळ्या पद्धतीचे कॉम्पोनंट्स मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी 3D प्रिंटिंग कसं वापरतात, कुठले कुठले कॉम्पोनंट आपण 3D मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जे ऍडिटिव मॅन्युफॅक्चरिंग आणि इंजेक्टर मोल्डर म्हणून जे अत्याधुनिक आपण सुविधा वेगवेगळ्या मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये पाहतो, तशाच पद्धतीनं सायबर सिक्युरिटी, आपलं व्हेकल आहे ते व्हेकल सिक्युअर आहे का नाही, आपला डाटा हा सिक्युअर आहे का, तर अशा पद्धतीच्या सायबर सिक्युरिटीच्या संदर्भात सुद्धा मशीन लर्निंग बेस्ड सिक्युरिटी एक्सपर्ट म्हणून आपण काम करण्यासाठी अशा वेगवेगळ्या आपणाला ॲबिलिटीज असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सस्टेनेबिलिटी इंटिग्रेशन एक्सपर्ट, मग एन्व्हायरमेंटल असेल, हेल्थ असेल, सेफ्टी लेजिस्लेशन असेल, तर ह्याचं गाईडलाईन्स त्याची माहिती असणं सुद्धा गरजेचं आहे. तर ऑटोमोटिव्ह सेक्टर चेंजिंग जॉब जे बघितलं, तर अगोदर आपण डिझाईन इंजिनियर म्हणून काम करत होतो, आता डिझाईन इंजिनियरच्या ऐवजी आपण इंटरॅक्शन डिझायनर म्हणून काम करणं अपेक्षित आहे. ऑपरेशन एक्सचेंज मॅनेजर म्हणून, एक्सलन्स मॅनेजर म्हणून आपण काम करत होतो अगोदर, परंतु आता कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट एक्सपर्ट किंवा लीन एक्सपर्ट म्हणून इंडस्ट्री आपणाकडे पाहत असते. मेकॅनिकल इंजिनियरच्या ऐवजी आता मेकॅट्रॉनिक्स, कारण प्रत्येक मेकॅनिकल कॉम्पोनंटमध्ये आपण आता इलेक्ट्रॉनिक्स कॉम्पोनंट्स वापरतोय. क्ले मॉडेलच्या ऐवजी 3D क्ले मॉडेलर, कस्टमर केअर एक्झिक्युटिव्हच्या ऐवजी कस्टमर केअर एक्सपर्ट्स. तर हे फक्त मी एक टेंटेटिव्ह स्क्रीनशॉट म्हणून हे चेंजिंग जॉब्स आपल्याला सांगितलेले आहेत की अगोदरचा आपला जॉबचं डिस्क्रिप्शन कसं होतं आणि आता टेक्नॉलॉजी चेंजेस झाल्यामुळं डिस्क्रिप्शन कशा पद्धतीचं आहे. तर अशा पद्धतीनं तुमच्या लक्षात आलं असेल की मी पहिल्यांदा जे म्हटलं की स्काय इज द ओनली लिमिट, तर तुमच्या लक्षात येईल की OEM आणि ऑटो कॉम्पोनंट्स मध्ये, नंतर मग R&D सेक्टर मध्ये आपल्याला कशा वेगळ्या पद्धतीच्या सुविधा आपणाला संधी आपल्याला उपलब्ध आहेत. सो आय वेलकम टू सच अन एक्साइटिंग वर्ल्ड ऑफ इंजिनिअरिंग ऑटोमोबाईल. सो फायनली आय वुड रिकमेंड टू ऑल दॅट इज स्टुडंट्स एज वेल एज पालक. तर पालक आणि सर्व विद्यार्थ्यांना माझं एक नम्र निवेदन आहे, कृपया गैरसमज करून घेऊ नका, मी ह्या पुस्तकाची जाहिरात करत नाही, कृपया गैरसमज नसावा. तर बिकम अँड इंजिनियर नॉट जस्ट अँड इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट हे पुस्तक सर्वसाधारण प्रत्येक इंजिनिअरिंग ऍस्पायरंट विकत घेणं, नुसतं विकत घेऊन जमणार नाही तर ते टोटल वाचून काढणं आणि त्यातले जी काही माहिती दिलेली ती समजून घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण याच्यामध्ये तुम्हाला मी इंजिनिअरिंग डिग्री का चूज करायची, कुठली इंजिनिअरिंग डिग्री करायची, जॉब इंटरव्ह्यू मध्ये काय काय अपेक्षित आहे, किंवा माझं करिअर मी कसं डिसाईड करायचं, नंतर मग लाईफ स्किल ह्या करिअरसाठी कुठल्या कुठल्या लागतात, मी स्टुडंट एंटरप्रेनर म्हणून करू शकतो का, तर अशा पद्धतीचं एक चांगलं पुस्तक मी प्रत्येक वेळेला प्रत्येक इंजिनिअरिंग ऍस्पायरंटला अपील करतोय की त्यांनी हे 250 रुपयाचं फक्त पुस्तक आहे, फ्लिपकार्ट किंवा वेगळ्या ह्याच्यामधून तुम्ही ते मागवू शकता आणि आय रिक्वेस्ट टू गो थ्रू दिस बुक. सो थँक्यू फॉर पेशन्स लिसनिंग अँड इफ एनी डाऊट इज देअर यू कॅन रेज दॅट डाऊट इन क्वेश्चन अँसर सेशन. सो थँक्यू व्हेरी मच फॉर पेशन्स लिसनिंग. ओवर टू डॉक्टर DG ठोंबरे सर. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. पार्टिसिपंटना काही प्रश्न विचारत असतील कुंभार सरना तर ते आता प्रश्न विचारू शकतात, किंवा आपण या सेशनच्या शेवटी प्रश्नोत्तराचं सेशन घेऊ शकतो. वैभव काळे कोणीतरी आहे, त्यांना प्रश्न विचारायचे. पतंगी सर ते अनम्यूट असेल तर त्यांना, म्यूट असेल त्यांना अनम्यूट करा. वैभव तुम्ही विचारू शकता प्रश्न. यू कॅन अनम्यूट युअर सेल्फ अँड यू कॅन आस्क क्वेश्चन. स्वतःला अनम्यूट करा आणि प्रश्न विचारा. कुंभार सर तुमचा स्क्रीन शेअर बंद करा, म्हणजे मग मी माझा स्क्रीन. येस येस, प्रश्न विचारणार आहात काय? नसेल तर तुमचा काही अडचणी असतील नेटवर्कच्या तर तुमचा प्रश्न तुम्ही चॅटबॉक्स मध्ये टाकू शकताय. मी चॅटबॉक्स मध्ये असणाऱ्या सगळ्या प्रश्नांना शेवटी उत्तर द्यायचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, आपण प्रश्न शेवटी हाताळूया.
सर तुमचा आवाज येत नाहीये. हा झालाय का? इज इट ओके? येस येस हॅलो. ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग मध्ये असणाऱ्या संधी बद्दलचं मार्गदर्शन डॉक्टर संजीव कुंभार यांनी आपणाला आता केलेलं आहे. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आपणाला मार्गदर्शन केलेलं आहे. ऑटोमोबाईल क्षेत्र म्हणजे नक्की काय आहे, या क्षेत्रामध्ये कोणकोणते वेगळे उपविभाग विभाग येतात, त्या वेगवेगळ्या विभागामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत, त्या संधी मिळवायच्या असतील तर तुमच्याकडे कोणत्या प्रकारची स्किल असणं गरजेचं आहे, आणि सगळ्यात महत्वाची सांगितलेली गोष्ट तिने अशी की फक्त तुमच्याकडे डिग्री असून उपयोग नाही. आता साधारणपणे इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेताना फक्त डिग्री मिळवण्याचा इंटरेस्ट घेऊन ही मुलं इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतात आणि 4 वर्ष त्यांचा फक्त एवढाच इंटरेस्ट राहतो की आपल्याला बीटेक व्हायचं आहे. तर फक्त बीटेक होणं पुरेसं नसून या बरोबरीनं तुम्हाला काही स्किल्स मिळवणंही गरजेचं आहे. डिग्री बरोबर या स्किल्सचं किती महत्व आहे हे त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आता विशद केलेलं आहे. त्यांनी काही स्किल सेट पण सांगितले आहेत. तर मला वाटतं या क्षेत्राकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन या प्रेझेंटेशनमुळे बदलला असेल. ऑटोमोबाईल क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणात विस्तारलेलं आणि विस्तारत जाणार असं क्षेत्र आहे का त्याची कल्पना येऊ शकणार नाही इतकं मोठं आहे. खूप मोठ्या प्रमाणात रिक्रुटमेंट ऑटोमोबाईल उद्योगामध्ये केली जाते, ती वाहन निर्मितीपासून वाहनांची विक्री, विक्री पश्चात सेवा, स्पेअर पार्ट मॅन्युफॅक्चरिंग, स्पेअर पार्टचं डिस्ट्रीब्युशन, स्पेअर पार्टचे शॉप, त्याच्यानंतर गव्हर्नमेंटमध्ये खूप चांगले जॉब्स यामध्ये आहेत जसे RTO किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन थ्रू जाऊ शकताय. संशोधनामध्येही आता खूप मोठ्या प्रमाणात ऑटोमोबाईलमध्ये काम चालू आहे. तर गाड्या आता त्या ड्रायव्हरनं न चालवता त्या ऑटोमॅटिक चालतील अशा प्रकारच्या गाड्यांमध्ये आता कन्व्हर्शन होत चाललेलं आहे. इथून पुढच्या गाड्या बऱ्याचशा बॅटरी ऑपरेटेड असतील, त्याबद्दलची टेक्नॉलॉजी मार्केटमध्ये येत आहे. आणि हे सगळं जर बघितलं तर खूप मोठं क्षेत्र आहे. यामध्ये स्पेअर पार्ट मॅनेजमेंट, इन्शुरन्स, व्हेकल सेल्स अँड सर्व्हिस, रिसर्च अशा खूप संधी उपलब्ध आहेत. विशेषतः ज्यांना काही स्वतःचा व्यवसाय करायचा आहे आणि ऑटोमोबाईलमध्ये पॅशन आहे, ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये आवड आहे, इंटरेस्ट आहे, गाड्यांच्या बरोबर किंवा गाड्यामध्ये काम करायला आवडतं अशा इंजिनियरसाठी हे क्षेत्र म्हणजे खूप मोठी संधी आहे. खूप मोठ्या प्रकारची सर्व्हिस इंडस्ट्री यामध्ये इन्वॉल्व्ह झालेली आहे आणि असे खूप मोठं क्षेत्र आपल्या सर्वांसाठी आता उपलब्ध आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांच्या वतीनं कुंभार सरांचे आभार मानतो, त्यांनी खूप चांगलं विवेचन केलं. आणि मग या क्षेत्रामध्ये जर तुम्हाला करिअर करायचं असेल तर आमच्याकडे राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये हा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचा कोर्स हे महाविद्यालय सुरू झालं 1983 साली. तर 1983 पासून हा कोर्स या महाविद्यालयामध्ये उपलब्ध आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने तो चाललेला आहे. अनेक खूप चांगले चांगले इंजिनियर्स आमच्या महाविद्यालयातून बाहेर पडून खूप मोठमोठ्या कंपन्यामध्ये जसे की टाटा मोटर्स, महिंद्रा, त्याच्यानंतर जॉन डियर अशा खूप मोठमोठ्या ऑटोमोटिव्ह सेक्टरमधल्या कंपन्यामध्ये आमचे सगळे इंजिनियर्स काम करत आहेत. तुम्ही मला जर कंपनीचं नाव सांगितलं तर त्या प्रत्येक कंपनीमध्ये तुम्हाला कोणीतरी आमच्या इथून पास झालेला मुलगा सापडेल अशा इतक्या मोठ्या प्रमाणात इथून इंजिनियर्स बाहेर पडले. आणि यासाठीच्या लागणाऱ्या सगळ्या सुविधा, लॅबोरेटरी इक्विपमेंट हे सगळं कॉलेजमध्ये खूप चांगल्या पद्धतीने उपलब्ध आहे, त्याचा आपण फायदा घेऊ शकता. बीटेक जर तुम्हाला ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमध्ये RIT मधून करायचं असेल तर RIT मध्ये यासाठीचं खूप चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध आहे. इथं असणारी फॅकल्टी ऑटोमोबाईलमधली अत्यंत तज्ज्ञ फॅकल्टी इथं उपलब्ध आहे, ज्यांचा 25-30 वर्ष एक्सपिरियन्स आहे ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये. ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या इंडस्ट्रीतल्या लोकांच्या बरोबर इथल्या प्राध्यापकांचे, मॅनेजमेंटचे, सगळ्यांचे कनेक्शन आहेत आणि त्याचा मुलांना खूप चांगला फायदा होत असतो. या महाविद्यालयामधलं ऑटोमोबाईल डिपार्टमेंट हे NAC अंडर ऍक्रेडिट झालेलं आणि NBA ऍक्रेडिटेशन 3 वेळा झालेलं असे हे डिपार्टमेंट आहे. डिपार्टमेंटमध्ये खूप चांगल्या लॅबोरेटरी आहेत जसे की इंजिन लॅबोरेटरी, ऑटोमोटिव्ह टेस्टिंग लॅबोरेटरी, ऑटोमोटिव्ह इमिशन लॅबोरेटरी आहे. हे महाविद्यालय ऑटोनॉमस असल्यामुळं ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग कोर्समध्ये, बीटेक कोर्समध्ये तुम्हाला तुमच्या आवडीचा कोर्स घेण्याची संधी आहे. तुम्हाला व्यवसायात जायचं असेल तर त्या अनुषंगाने तुम्ही कोर्स निवडू शकताय. तुम्हाला जर RTO साठी प्रयत्न करायचा असेल तर तुम्ही त्या संबंधीचे विषय घेऊन किंवा ते कोर्स घेऊन तुम्ही बीटेक करू शकताय. किंवा तुम्हाला रिसर्च ऑर्गनायझेशन मध्ये जायचं असेल तर त्या संबंधीचे कोर्सेस तुम्ही सिलेक्ट करू शकताय. करिक्युलम जो आहे तो इथला अपडेटेड आहे आणि खूप चांगल्या प्लेसमेंट ऑटोमोबाईलसाठी या महाविद्यालयामध्ये उपलब्ध आहेत. इन्शुरन्स सारखं मोठं क्षेत्र ज्यामध्ये फक्त ऑटोमोबाईल इंजिनियर लागतात, इथली खूप मोठी रिक्रुटमेंट ही इन्शुरन्स सेक्टरमध्ये आहे, त्याचा फायदा तुम्ही घेऊ शकताय. RIT च्या आणखी काही विशेष ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये RIT मध्ये
एज्युकेशन टेक्नॉलॉजी म्हणजे शिकवण्याचं जे क्षेत्र आहे ते थोडं वेगळ्या पद्धतीने इथं राबवलं जातं. इथं आम्ही एक्सपिरियन्शियल लर्निंग म्हणजे करून बघण्यावर जास्त भर देतो. मुलांना फर्स्ट इयर पासून फायनल इयर पर्यंत छोट्या आणि मोठ्या प्रोजेक्टवर काम करता येतं. इथं ज्यांचं बेसिक कम्युनिकेशन स्किल चांगलं आहे त्यांना ॲडिशनल लँग्वेज म्हणून जर्मन जॅपनीज लँग्वेजही शिकता येते. खूप वेगवेगळ्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कम्प्युटिंग टेक्नॉलॉजी वापरून तुमचं लर्निंग कसं व्यवस्थित होऊ शकेल, चांगलं होऊ शकेल याबद्दलचा प्रयत्न इथं केला जातो. गेल्या 3-4 महिन्यामध्ये कोरोनामुळं जरी ऍक्च्युअल कॉलेज बंद असेल तरी आमच्या विद्यार्थ्यांचं शिकणं आणि प्राध्यापकांचं शिकवणं थांबलेलं नाही. ऑनलाईन माध्यमातून आमचे सगळे विद्यार्थी आमच्या प्राध्यापकांशी कनेक्ट आहेत, त्यांच्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित चालू आहेत. आणि हे सगळं करणारं आमचं महाविद्यालय हे विशेष प्रयत्न या क्षेत्रामध्ये करत असते. महाविद्यालयाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथं ज्याला उद्योग करायचा आहे, ज्यांच्याकडे क्रिएटिव्हिटी आहे, ज्यांच्याकडे काही स्वतःची स्किल्स आहेत आणि ती स्किल डेव्हलप करून त्यांना काही प्रॉडक्ट डेव्हलप करायचे आहेत, तर हे करण्यासाठीचं इन्क्युबेशन सेंटर आणि एंटरप्रेन्योरशिप सेंटर या कॉलेजमध्ये उपलब्ध आहे. आणि त्यामधून यशस्वी उद्योजक होण्यासाठीचा लागणारा सगळा बेस आम्ही विद्यार्थ्यांच्याकडून तयार करून घेतो, याचाही फायदा तुम्हाला करून घेता येईल. तुम्हाला संशोधन क्षेत्रात जायचं असेल, तुमच्या काही आयडियाज पेटंट करण्यासारखे असतील, तर RIT सारखं उत्तम महाविद्यालय आहे की जे या पेटंट साठी सर्व प्रकारचं सहाय्य, आर्थिक सहाय्यापासून टेक्नॉलॉजी सपोर्ट पर्यंत सगळं सहाय्य हे महाविद्यालय विद्यार्थ्यांना देत असत. आणखी एक विशेष गोष्ट मला आमच्या महाविद्यालयात सांगायची आहे की प्रत्येक बीटेकच्या विद्यार्थ्यांसाठी 4 प्रकारचे आम्ही ट्रॅक्स विद्यार्थ्यांना देतो. त्यांना फायनल इयरला जाईपर्यंत त्यांना जर नोकरीची संधी शोधायची असेल तर त्यांना इंडस्ट्री इंटर्नशिप चा पर्याय आम्ही उपलब्ध करून देतो, ज्यामध्ये नोकरीसाठी लागणारी स्किल्स ते महाविद्यालयामध्ये शिकतात, प्लस 6 महिन्यासाठी इंडस्ट्रीमध्ये जाऊन ऍक्च्युअली इंडस्ट्री कशी चालते, तिथले प्रॉब्लेम्स कसे असतात, तिथे कोणकोणते विभाग कसे चालतात याबद्दलचं ऑन फील्ड ट्रेनिंग घेण्याची संधी या IIT माध्यमातून आम्ही मुलांना देतो, ज्यामुळे त्यांना जॉब मिळणं सहज शक्य होते. आणि अशी खूप मुलं इंडस्ट्री इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना जॉब त्यांनी मिळवलेले आहेत. दुसरा ट्रॅक आहे तो रिसर्च ट्रॅक म्हणून, ज्यामध्ये ज्यांना पुढे हायर एज्युकेशनला जायचं आहे, MTech करायचं आहे किंवा MS करायचं आहे. आता जसं सरांनी सांगितलं तसं की जगभरामध्ये अमेरिका म्हणजे डेट्रॉइट, त्यानंतर जर्मनी, जपान, कोरिया, चायना आणि इंडिया हे जे देश आहेत ते ऑटोमोटिव्ह क्षेत्रामध्ये उत्पादन निर्मिती संशोधन या क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत. आणि या देशामध्ये जाऊन जर तुम्हाला काही हायर एज्युकेशन MS किंवा MTech करायचं असेल तर त्यासाठी ती मुलं अंडर ग्रॅज्युएट रिसर्च एक्सपिरियन्स म्हणून जो ट्रॅक आहे UG रिसर्च, तर त्या ट्रॅकमधनं जाऊन ते स्वतःचा रिसर्च BTech लेवलला सुरू करू शकतात आणि MTech साठी किंवा MS साठी ऍडमिशन सहज मिळवू शकतात. मग अशी मी उद्योग करू इच्छिणाऱ्या मुलांसाठी सांगितलं की त्यांनाही इथं संधी उपलब्ध आहेत. आणि ज्यांना याच्यापेक्षा रेग्युलर कॉलेजमध्ये राहून प्रोजेक्ट करायचा असा इनहाऊस प्रोजेक्टची फॅसिलिटी कॉलेजमध्ये उपलब्ध आहे. या प्रकारचा ट्रॅक ही खऱ्या अर्थाने एक वैशिष्ट्यपूर्ण संधी आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना देतो. कॉलेज गेल्या 10 वर्षापासून ऑटोनॉमस आहे आणि ऑटोनॉमीचे अनेक फायदे आमच्या मुलांना मिळाले. आता कुमार सर तुम्हाला सांगितलं की गाड्या आता इंजिन पॉवर्ड व्हेकलवरून आता हळूहळू इलेक्ट्रिक व्हेकल जायला लागले आणि हा बदल आम्ही आमच्या करिक्युलममध्ये लगेच केलेला आहे आणि मुलांना इलेक्ट्रिक व्हेकल शिकण्याची संधी आम्ही लगेच उपलब्ध करून दिलेली आहे. अशा प्रकारचं चॉईस बेस्ड करिक्युलम किंवा इंडस्ट्री रिलेव्हंट करिक्युलम ऑटोनॉमस असल्यामुळे आम्ही मुलांना उपलब्ध करून देतो आणि त्याचा मुलांना खूप चांगला फायदा होतोय. आमची स्वतःची परीक्षा पद्धती आहे ज्याचाही मुलांना खूप चांगला फायदा होतोय. प्लेसमेंट बद्दल तर खूप चांगली परिस्थिती आमच्याकडे आहे. आमच्या मुलांचे स्किलसेट आम्ही डेव्हलप करून घेतो आणि त्यांना प्लेसेबल तयार करतो. आता ऑटोमोबाईल बरोबरच आमच्याकडे BTech मध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि यावर्षी आता मेकॅट्रॉनिक्स ही एक नवीन BTech ची ब्रांच आमच्याकडे सुरू होते. तर ऑटोमोबाईल बरोबर आणखी 7 ब्रांचेस अशा टोटल 8 ब्रांचेस आमच्याकडे RIT मध्ये उपलब्ध आहेत. तुम्ही या 8 पैकी तुमच्या इंटरेस्टच्या ब्रांचला ऍडमिशन घेऊ शकता आणि या सगळ्या गोष्टीचा फायदा करून घेऊ शकता. जरी आत्ता तुमचा MTech साठी इंटरव्ह्यू असेल तरी MTech साठी आमच्याकडे 9 ते 10 प्रोग्राम आहेत आणि तुम्ही इथे ऍडमिशन घेतलं तर पुढे MTech पर्यंत या महाविद्यालयातून पुढे जाऊ शकताय. तुम्ही रिसर्च कर्सनचा एक खूप चांगला फायदा आमच्या मुलांना या माध्यमातून होऊ शकतो. प्लेसमेंट बद्दल आता मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, पण पर्सेंटेज वाईज जर तुम्ही प्लेसमेंट बघितली तर
साधारणपणे 80 ते 90% प्लेसमेंट प्रत्येक ब्रांच मधल्या मुलांसाठी इथं उपलब्ध आहे. आमच्याकडे आलेली मुलं जरी सुरुवातीला येताना कमी मेरिटची असली किंवा त्यांच्याकडे थोडे कम्युनिकेशन कमी असेल, तर या 4 वर्षांमध्ये आम्ही त्यांचं कम्युनिकेशन खूप चांगल्या पद्धतीने इम्प्रूव्ह करून घेतो, त्यांचं नॉलेज बेस वाढवतो, त्यांचे स्किल्स डेव्हलप करून घेतो आणि त्यांना फ्लेक्सिबल करतो. त्यामुळे आमच्याकडे प्लेसमेंटची परिस्थिती खूप चांगली आहे. या सगळ्याचा तुम्ही फायदा घेऊ शकताय. या बरोबरीनं लर्निंगसाठी लागणाऱ्या ज्या ऍडिशनल फॅसिलिटीज लागतात, उदाहरणार्थ लायब्ररी, उत्तम प्रकारची लायब्ररी कॉलेजमध्ये उपलब्ध असून तुम्हाला मी जो फोटो शेअर करतो याच्यावर तुम्हाला कल्पना येईल की अशा प्रकारची लायब्ररी या महाविद्यालयामध्ये उपलब्ध आहे, ज्यामध्ये खूप वेगवेगळी टेक्स्ट बुक्स, रेफरन्स बुक्स, जर्नल्स, लर्निंगच्या वेगवेगळे मल्टीमीडिया उपलब्ध आहेत आणि त्याचा फायदा तुम्ही करून घेऊ शकता. खूप चांगली आणि मोठी स्पोर्ट्स फॅसिलिटी आणि रेसिडेन्शियल फॅसिलिटी या कॉलेजमध्ये उपलब्ध आहे. साधारणपणे 1000 ते 1500 विद्यार्थ्यांना राहता येईल एवढी मोठी हॉस्टेल कपॅसिटी आणि चांगलं फूड, 24 तास पॉवर बॅकअप, 24 आवर वायफाय फॅसिलिटी, त्याच्यानंतर मेडिकल फॅसिलिटी आहे कॅम्पसमध्ये. आणि या सगळ्याचा राहणाऱ्या मुलांसाठी खूप चांगला फायदा अभ्यासासाठी आणि स्वतःचं लर्निंग करून घेण्यासाठी होत आहे. त्याचा फायदा तुम्ही करून घेऊ शकता. मी आता तुमच्याशी फी स्ट्रक्चर शेअर करतोय. या येत्या अकॅडमिक इयरसाठी 2020-21 साठी ओपन कॅटेगरीसाठीची फी असणार आहे 1,43,000. ओबीसी ईबीसी साठी फी असणार आहे 84,000. अदर कॅटेगरीसाठीची फी असणार आहे 25,000 आणि एससी आणि एसटी कॅन्डिडेटसाठीची फी असणार आहे 7,200. तर हे फी स्ट्रक्चर आमच्या महाविद्यालयामध्ये प्रवेशासाठी असणार आहे. या संबंधीची तुम्हाला आणखी काही माहिती पाहिजे असेल तर आमचे प्लेसमेंट ऑफिसर आहेत डॉक्टर अभिजित शहा, त्यांचा नंबर मी तुम्हाला आता शेअर करतोय. त्या नंबरवर तुम्ही प्लेसमेंट संबंधी माहिती घेऊ शकताय. मागच्या वर्षीचे कट ऑफ, फी स्ट्रक्चर, स्कॉलरशिप, डॉक्युमेंट ऍडमिशनसाठी कोणत्या कोणत्या लागतील याच्यासाठी आमच्या ऑफिसमधील श्री जयवंत पाटील तुम्हाला मार्गदर्शन करतील. त्याचा नंबर मी तुम्हाला शेअर केलेला आहे. ऍडमिशनसाठीच्या काही डायरेक्ट तुम्हाला जर तुमच्या काही इन्क्वायरीज असतील तर तुम्ही ऍडमिशन साठी या फोन नंबरवर किंवा या ईमेलवर कॉन्टॅक्ट कॉलेजमध्ये करू शकताय. आपण स्क्रीनशॉट घेऊन यासाठी कॉन्टॅक्ट करू शकता डायरेक्ट. आणि सेशनच्या आपण शेवटी येतोय. आता जर तुम्ही चांगल्या करिअरसाठी बघत असाल, स्वतःचं आयुष्य तुम्हाला चांगल्या पद्धतीने घडवायचं असेल तर RIT हे तुमच्यासाठी अत्यंत योग्य इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट आहे असं मला वाटतं. त्यामुळं यू ऑल वेलकम टू RIT फॉर युअर ॲडमिशन टू BTech प्रोग्राम. थँक्यू ऑल. आपण आता काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नाकडे वळूया. चॅटबॉक्समध्ये मला आता जो प्रश्न दिसतोय त्यामधले काही प्रश्नांना मी उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. पहिला प्रश्न विचारलेला आहे की प्रोविजनल ऍडमिशन डायरेक्ट सेकंड इयर साठी कधी सुरू होती. अथर्वा प्रश्न विचारते ऍडमिशन बाबा, तर सेकंड इयरची ऍडमिशन सुरू झालेली नाही. सेकंड इयरच्या ऍडमिशन साठी गॅप प्रोसेस सुरू होते फर्स्ट इयरच्या ऍडमिशन नंतर आणि निकाल लागला आणि ज्यावेळेस सुरू होतील त्यावेळेला तुम्ही महाविद्यालयामध्ये कॉन्टॅक्ट करून सेकंड इयरच्या ऍडमिशनची प्रक्रिया माहीत करून घेऊ शकताय. कॅपमधून ऍडमिशन घेऊ शकताय. तुमचा प्रश्न आहे प्रोविजनल ऍडमिशन साठी, तर ही प्रक्रिया सुरू झाली की तुम्ही महाविद्यालयामध्ये फोन करून विचारा आणि प्रोविजनल ऍडमिशनची चौकशी करा. अजून कोणाचा काही प्रश्न असेल तर प्रश्न विचारला हरकत नाही. आमच्या RIT वेबसाईटवर तुमच्या प्रश्नांना उत्तरे द्यायची सोय आम्ही केलेली आहे. तिथेही या चॅटबॉक्स सारखी एक सुविधा आमच्या वेबसाईटला जर तुम्ही गेला तर तिथे उपलब्ध आहे. तिथं तुम्ही ऍडमिशन रिलेटेड जर क्युरी टाकली तर तुम्हाला त्या क्युरीचं इमिजिएट उत्तर मिळू शकेल. त्यामुळे तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही तिथे मिळू शकताय. RIT बद्दलच नाही तर इतर गोष्टीबद्दलही तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर त्याचा फायदा तुम्ही घेऊ शकता. ऍडमिशन संबंधी आणखी एक गुगल मीट रोज 11 ते 12 या वेळेत घेतली जाते. यामध्ये ऍडमिशन संबंधीच्या तुमच्या ज्या काही इन्क्वायरीज असतील, क्युरी असतील, प्रश्न असतील त्या तुम्ही या गुगल मीटच्या माध्यमातून सोडवू शकता. श्रेयस चांदूरकर प्रश्न विचारतोय. आय एम इलेक्ट्रिकल इंजिनियर नाईक, सो कॅन आय इलिजिबल फॉर डुईंग वर्क इन दिस सेक्टर. हो नक्कीच. तर इलेक्ट्रिकल इंजिनियरचा रोल आता व्हेकल्समध्ये वाढत चाललेला आहे. व्हेकल्स आर स्विचिंग फ्रॉम इंजिन पॉवर्ड व्हेकल टू इलेक्ट्रिक व्हेकल्स. त्यामुळे आता व्हेकलमध्ये बॅटरी यायला लागली आहे, कंट्रोल सिस्टम यायला लागली मोटरसाठी आणि इलेक्ट्रिकल मोटर वापरायची चालू आहे.
इलेक्ट्रिकल इंजिनियर्सना यामध्ये जॉब्स आणि व्यवसायाच्या खूप चांगल्या संधी आहेत. तुम्ही जर इलेक्ट्रिकल इंजिनियर असाल तर तुम्ही इमिजिएट हे टास्क घेऊ शकताय की इलेक्ट्रिकल व्हेकलचा जो सध्या काही डेव्हलपमेंट चालू आहे त्यामध्ये खूप पोटेन्शियल उपलब्ध आहे. तुम्ही एखादी कंपनी जॉईन करू शकताय किंवा तुम्ही स्वतः जर तुमचं कपॅसिटी असेल तर तुम्ही स्वतः या क्षेत्रामध्ये काही प्रोडक्ट प्रोटोटाईप डेव्हलपमेंटचं काम करू शकताय. इलेक्ट्रिकल इंजिनियरना ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग मध्ये खूप चांगली संधी आहे. आत्ताच्या गाड्या जवळपास 50 ते 60 किंवा 65% मेकॅनिकल आणि राहिलेलं 30-35% इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स आहे. त्यामुळे तुम्हाला खूप चांगली संधी आहे या क्षेत्रामध्ये. तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकताय. मला वाटतं श्रेयस, मी तुमचं उत्तर द्यायचा प्रयत्न केलेला आहे. अजून कोणाचा काही प्रश्न असेल तर विचारायला हरकत नाही. बतेंगे सर, काही आहेत का प्रश्न अजून? नाही सर, इथं सर कॅन यू थ्रो सम लाईट ऑन. हा सर, हॅलो सर. काय अनम्यूट करायचा अधिकार द्या सगळ्यांना, म्हणजे ते अनम्यूट करून बोलू शकतील काही क्वेश्चन असतील तर. नाही ते करू शकतात अनम्यूट सर, काही अडचण नाही, केलं ऑलरेडी ते. ठीक 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 ठीक. हा क्वेश्चन सर, काही प्रश्न आहेत का कोणाचे? नाही, चॅटबॉक्स मध्ये कुलकर्णी सरांनी एक प्रश्न माहिती सांगितले. यू कॅन थ्रो सम लाईट ऑन रिसेंटली RIT साइंड MOU अँड ERAI ऑन इलेक्ट्रिक व्हेकल्स. थँक्यू सर, थँक्यू थँक्यू. नवीन माहिती मला तुम्हाला शेअर करायला आनंद वाटेल. थँक्यू कुलकर्णी सर फॉर रिमाइंडिंग मी. आताच जरामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, आता म्हणजे काही दिवसापूर्वी गेल्या आठवड्यामध्ये जरामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी राजारामनगर आणि ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया भारतामध्ये सगळ्यात जी ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये संशोधन टेस्टिंग सर्टिफिकेशन करणारी जी संस्था आहे ARAI, त्या संस्थेबरोबर एक करार करण्यात आलेला आहे आणि ARAI च्या सहकार्यानं इलेक्ट्रिक अँड ऑटोनॉमस व्हेकल असा एक PG डिप्लोमा एक वर्षासाठीचा BTech किंवा BE झालेल्या मुलांसाठी या महाविद्यालयामध्ये या वर्षापासून सुरू होत आहे. तर ज्यांना या कोर्समध्ये इंटरेस्ट आहे, विशेषतः श्रेयस तुम्ही जो प्रश्न विचारला, तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनियर असाल तर तुम्ही या कोर्सला प्रवेश घेऊ शकताय. आणि तुम्हाला जर इलेक्ट्रिकलच्या बॅकग्राऊंड मध्ये आणि ऑटोमोबाईल मध्ये जर काम करायचं असेल विथ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड, तर हे कॉम्बिनेशन खूप चांगलं आहे. तुम्ही या कोर्ससाठी जॉईन होऊ शकताय. एक वर्षाचा हा कोर्स आहे. यामधली पहिली एक सेमिस्टर तुम्हाला या महाविद्यालयामध्ये करायची आहे. नंतरच्या 2 सेमिस्टर तुम्ही ARAI मध्ये काम करायचंय आणि इंडस्ट्रीमध्ये काम करायचंय. खूप चांगला कोर्स आहे, इंडस्ट्री रिलेव्हंट कोर्स आहे आणि ARAI सारखी ऑटोमोटिव्ह क्षेत्रामध्ये संशोधन करणारी संस्था हा कोर्स होस्ट करत आहे आणि RIT त्यांनी त्यांची पार्टनर म्हणून निवडलेला आहे. त्यामुळे या कोर्सचा तुम्हाला फायदा होईल. आणि हा कोर्स अशी काही मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल किंवा कोणतेही क्षेत्र आहेत, इन्क्लुडिंग कॉम्प्युटर सायन्स, IT, यातली मुलंही हा कोर्स घेऊ शकतात. तर त्यांनी या कोर्स साठी प्रवेश घ्यायला हरकत नाही. आणि जे ऑटोमोबाईल मध्ये जेव्हा मोठा बदल येतोय इलेक्ट्रिकल आणि ऑटोनॉमस व्हेकल, या बदलाचा फायदा तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी चांगला होऊ शकतो. मगाशी एका विद्यार्थ्याने विचारलं होतं की इलेक्ट्रिकल झाल्यानंतर मी करू शकतो का, तर त्यांना एक संधी मिळेल जर BE इलेक्ट्रिकल झाला असेल आणि त्यांनी जर हा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा केला तर नक्कीच त्यांना OEM मध्ये, कुठल्याही चांगल्या OEM मध्ये त्यांना नोकरीची संधी मिळेल. मला वाटतं बरेचसे प्रश्न आपण उत्तर द्यायचा प्रयत्न केलाय. अजून कोणाचे काही प्रश्न नसतील तर आपण हा सेशन क्लोज करूया. आणि सर्व ज्या विद्यार्थ्यांनी, पालकांनी या वेबिनारमध्ये भाग घेतला त्या सर्वांचे मी आभार मानतो आणि या वेबिनारचा फायदा त्यांनी त्यांच्या पालकांसाठी